कल्याण पूर्व येथे वाहनांना चक्क आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत दोन दुचाकी जळून खाक झाले आहेत तर एका रिक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कल्याण पूर्वेकडील हिरा जानकी इमारतीत विद्युत मीटर मध्ये शॉर्ट सर्किट झाला आणि त्यामुळे ही आग लागली. या इमारतीच्या विद्युत मीटर जवळ असलेल्या वाहनांनी अचानक पेट घेतला. या अग्नितांडवात दोन दुचाकी जळून खाक झाले असून एक रिक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या आगीमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. अग्निशमन दलाने वेळेवर पाचारण केल्यामुळे या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. झालेलं मी इकडनं स्टुडिओवर चाललेलो तर इकडनं धूर येत होता तर मी बघायला आलो इकडे तर पूर्ण मीटर बॉक्स येत होता तर मी गेलो केडीएमसीमध्ये गेलो पळत बाजूलाच केडीएमसी इथना पळत पळत गेलो तिकडे कर्मचारी होते केडीएमसी फायर ब्रिगेडचे त्यांना बोललो काका चला लवकर चला तिकडे आग लागले पूर्ण मीटर बॉक्स जळलेत आणि इकडे रिक्षा होत्या चार पाच गाड्या जळाल्यात रिक्षा होत्या रिक्षामध्ये कसा गॅस असतो भरपूर प्रमाणात तर त्याला स्फोट झाला म्हणजे स्फोटची होती तर मी गेलो त्यांना बोललो फायर ब्रिगेड हा वेळेवर आले फायर ब्रिगेड ते लगेच उठले ते लगेच बोलले की चला चला लवकर इथल्याच इथे मग ते माझ्या पाठून तुरंत आले लगेच ते आले. माझं नाव ऋषिकेश धनावडे तानाजी भोसले मी बीमध्ये राहतो. हे शॉर्ट सर्किट असेल इथं सोसायटीवाले जे गाळेवाले आहेत ना ते हमेशा येऊन काहीतरी करत असतात जेव्हा बघावं तेव्हा तिथं काहीतरी करत असतात म्हणजे सप्लाय डायरेक्ट देतात किंवा काय करतात माहीत नाही त्यामुळं एका शॉर्ट सर्किट झालं. आता हे मीटर बॉक्स दोन वर्षापूर्वी नवीन बनवलेलं आहे आमचंही अजून बी विंगचं अजून जुनं आहे असं 20 वर्ष झाली आणि तिकडे ते आता 2 वर्षापूर्वी नवीन बनवलं. अशा प्रकारचे फायर सेफ्टी असली पाहिजे असं तुम्हाला वाटतं ना फायर सेफ्टी पाहिजे पण सोसायटीमध्ये मेंटेनन्स करून देत नाहीत बिल्डर आमचा कलर करून देत नाही काही मीटर बॉक्स बनवून देत नाहीत कामं करून देत नाही त्यामुळे असंच राहिलेलं आहे ना. सोसायटीचा बिल्डर जो आहे ना मला आडीबाजी करतो. याच्यामध्ये काय जीवितहानी झालेली आहे? जीवितहानी नाही झालेली परंतु लोक घाबरले भरपूर. कन्वेन्स डीड करत नाही बिल्डर त्यामुळं काम कुठं आमचं थांबलेलं आहे सर्व. बरं गाड्या वगैरे काय गाड्या दोन बाईक गेल्या ना दोन बाईक एक रिक्षा अर्धी जळली. कसं माहीत तुम्हाला कसं माहीत पडलं खालीहून कोणी आवाज दिल्या वाटते की आग लागली आग लागली म्हणून आम्ही बाहेर आलो बघतो तर धूर यायला लागला मग आम्ही गच्चीवर गेलो तर गच्ची बंद तर मग टाळे लावलेलं होतं ते बाहेरून हवा येत होती म्हणून थोडं तरी आम्ही वाचलो नाही तर पुरा गुदमरून आम्ही सगळं नातुंड वगैरे आम्ही सगळेच गेलो होतो.